स्वागत। तर आज आपण दिवाळीसाठी एक खुसखुशीत आणि कुरकुरीत अशी डिश पाहणार आहोत, तर ती म्हणजे भाकरवडी। यालाच भाकरवडी देखील म्हणतात। तर ही खायला जेवढी चविष्ट आहे तेवढीच बनवायला सोपी आहे। तर ही भाकरवडी कशी बनवायची ते आज आपण पाहूया। तर भाकरवडी बनवण्यासाठी सर्वात अगोदर आपण पीठ मळून घेऊयात। तर त्यासाठी मी एक वाटी मैदा घेतलेला आहे। तर हा मैदा बाउल मध्ये टाकून घेत आहे। यामध्येच एक ते दीड चमचा मी बेसन घेतलेला आहे, ते देखील आपल्याला यामध्येच टाकायचं आहे। यानंतर एक चमचा मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, हे देखील यामध्येच ऍड करायचं आहे। हा थोडासा अर्धा चमचा ओवा आहे, हा आपण हातावरती थोडासा चोळून यामध्ये टाकायचा आहे। हातावरती चोळल्यावरती याचा फ्लेवर छान ऍक्टिव्ह होतो आणि चवीनुसार आपल्याला मीठ लागणार आहे। तर हे एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। मिक्स करून घेतलेल्या पिठामध्ये आपल्याला 2 ते 3 चमचे तेल टाकायचं आहे। गरम करून घेतलेलं आहे ते गरम तेल आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे। आणि आता हे चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे छान एक ज्यू झालेला आहे। तर यामध्ये आता आपल्याला थोडं थोडं पाणी घालून हा घट्ट असा याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे। थोडं थोडंच पाणी घालून हे अगोदर छान मळून घ्यायचं आहे घट्ट असं। तर आपला हा घट्ट असा गोळा मळून झालेला आहे, याला थोडस तेल लावून आपण 5 ते 10 मिनिट भिजत ठेवूयात। तर यानंतर स्टफिंग साठी आपण सारण तयार करून घेणार आहोत। तर यासाठी आपण कढई गरम केलेली आहे। यामध्ये अगोदर आपण एक चमचा धने घालून घेऊयात। 1 ते 1.5 मिनिटच हे आपल्याला थोडस भाजून घ्यायचं आहे। यामध्ये तेल टाकायची काहीच गरज नाही। यामध्येच आपल्याला एक चमचा तीळ घालून घ्यायचा आहे। यामध्येच एक चमचा बडीशेप आणि एक चमचा खसखस घालून घ्यायची आहे। यानंतर एक चमचा आपण जिरे घालून घेतलेली आहे। तर हे सगळ्या वस्तू 1 मिनिटापर्यंत आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायच्या आहेत। जास्त भाजायचं नाहीत, एक लाईटली याला भाजून घ्यायचं आहे। आता हे हलकस भाजून झालेलं आहे। तर यामध्येच आपण अर्धी वाटी खोबऱ्याचा किस घेतलेला आहे, तो देखील एक 1/2 मिनिट पर्यंत भाजायचा आहे आपल्याला। तर हे हलकस भाजून झालेलं आहे। तर हे थंड झाल्यानंतर आपल्याला वाटून घ्यायचं आहे। तर हे सर्व मिश्रण मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे। तर यामध्येच आता आपल्याला दुसरे मसाले घालून घ्यायचे आहेत। तर या ठिकाणी मी एक चमचा गरम मसाला घालत आहे। यानंतर एक 1/2 चमचा लाल तिखट, चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे। तर हे मिश्रण आता आपण वाटून घेऊयात। तर वाटून घेतलेला हा मसाला मी एका बाउलमध्ये काढून घेतलेला आहे। भाकरवडीसाठी आपल्याला छोटी शेव लागणार आहे, यानंतर चिंचेची चटणी लागणार आहे। तर आपलं हे पीठ खूप छान असं सेट झालेलं आहे, मऊ देखील झालेलं आहे। चला तर मग आता आपण भाकरवडी बनवूयात। तर यासाठी आपल्याला एक आपण जी चपाती करतो तेवढा आपल्याला एक गोळा तयार करून घ्यायचा आहे। हा आपण गोळा घेतलेला आहे। तर याची आपल्याला मोठी चपाती करून घ्यायची आहे। तर हे खूप पातळ देखील नाही करायचं आणि खूप जाड देखील नाही ठेवायची। मीडियम साईजची चपाती लाटून घ्यायची आहे आपल्याला। तर ही आपली पोळी लाटून होत आलेली आहे। तर याच्या कडा देखील खूप जास्त नाही लाटायच्या, कारण कडा आपल्या रोल करताना वरच्या साईडला येणार आहेत, त्यामुळे ते पटकन तळल्या जातात, त्या करपू नये किंवा जास्त कडक होऊ नये म्हणून। मधला जो भाग आहे तो आपण पातळ करून घ्यायचा आणि थोडेशा कडा आपल्याला जाडसरच ठेवायच्या आहेत। तर हे छान असं लाटून झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता। याची जाडी साधारणतः या साईजची ठेवायची आहे आपल्याला। तर यावरती आता आपण मसाले घालून घेऊयात। तर सर्वात अगोदर आपल्याला जी आपण चिंचेची चटणी घेतलेली आहे ती यावरती स्प्रेड करून घ्यायची आहे। तर यावरती पूर्ण चिंचेची चटणी आपण स्प्रेड करून घेतलेली आहेत। आणि आता आपला जो मसाला वाटलेला आहे तो यावर एकसारखा सर्व बाजूंनी पसरून घ्यायचा आहे। हा आपल्याला कोरडाच मसाला ठेवायचा आहे। तर आपला हा मसाला पूर्णपणे छान असा पसरून झालेला आहे। तर यावरती आता आपल्याला आपण जी लहान शेव घेतली होती ती देखील पसरून घ्यायची आहे। ही मीडियम साईजची शेव आहे, खूप मोठी किंवा खूप छोटी नाही।
तर यावरती मसाला आणि शेव व्यवस्थित पसरून झालेले आहे। तर हे हलक्याशा हाताने लाटण्याच्या सहाय्याने आपल्याला एक प्रेस करून घ्यायचं आहे, म्हणजे शेव आपली मसाल्यामध्ये व्यवस्थित सेट होईल आणि ती तेलामध्ये सुटणार नाही। तर आता आपल्याला हे फोल्ड करून घ्यायचं आहे। तर हा छान रोल करून तयार झालेला आहे, हे व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं आहे एकदा, म्हणजे आपले पूर्णपणे लेयर मसाल्यासोबत छान सेट होतील। तर याच्या कडा व्यवस्थित मी प्रेस करून दाबून घेतलेला आहे, हे छान सेट झालेले आहेत। तर आता आपल्याला भाकरवडीचे तुकडे करून घ्यायचे आहेत। तर याचा अगोदर आपल्याला साईडचा जो भाग आहे तो व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे, यामध्ये जास्त मसाला स्प्रेड झालेला नाही, तो आपण बाजूला काढून घेणार आहोत। या लाटीचे आपल्याला व्यवस्थित छान असे पीस तयार करायचे आहेत भाकरवडीचे। साधारणतः अशा साईजचे एवढ्या साईजचे आपण कट करून घेणार आहोत। याच्यामध्ये मसाला देखील खूप छान असा सेट झालेला आहे। तर हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात। तर आपल्या सर्व भाकरवडी तयार झालेले आहेत। तर तुम्ही पाहू शकता याचे खूप सुंदर असे लेयर आलेले आहेत, दिसायला देखील खूप सुंदर दिसत आहेत। तर आता आपल्याला तेलामध्ये आपण मस्त भाकरवडी सोडून घेऊयात, हळूवारपणे सोडायचे आहेत आणि याला जास्त हलवायचं देखील नाही, कारण की याचे लेयर सुटतील किंवा आपला मसाला बाहेर निघेल। एका वेळी 4 ते 5 आपण तळून घेऊयात। तर हे हलक्याशाच हाताने पलटायचं देखील आहे आपल्याला, मीडियम टू लो हीट वरतीच तळायचं आहे, त्यामुळे आपली भाकरवडी खुसखुशीत होईल। खूप छान झालेला आहे, त्याला कलर देखील खूप छान येत आहे आणि आपला मसाला देखील खूप छान सेट झालेला आहे, बाहेर देखील येत नाही। तर अशाच खुसखुशीत रेसिपीज तुम्हाला खायच्या म्हणून तर ट्राय करायच्या। तर हे तुम्ही बघू शकता खूप सुंदर आपले भाकरवडी झालेली आहे। तर याला छान असा गोल्डन कलर आलेला आहे, तर हे छान तळेल देखील आहे। तर तुम्ही बघू शकता खूप सुंदर तळेल आहेत, याचं व्यवस्थित तेल आपण नितळून घेऊयात आणि हे एका प्लेटमध्ये काढून घेऊयात। खूप सुंदर आपली भाकरवडी तयार झालेली आहे। अशा प्रकारे सर्वांनाच आवडणारी भाकरवडी आपली आजची रेसिपी तयार झाली आहे। तर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, कमेंट्स करा आणि हा सबस्क्राईब करून त्या पुढील बेल आयकॉन प्रेस करा। नंतर भेटूयात अशा छान रेसिपी सोबत, तोपर्यंत बाय बाय।